नमस्कार नमस्कार मंडळीच्या आजच्या भागात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, 2018 हे साल संपलंय आणि आता 2019 सुरू झालाय आणि 2019 आजचा तिसरा दिवस म्हणजेच 3 जानेवारी आज आहे. तर आज आपली पहिली भेट आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा मी देते. आणि त्याचबरोबर मला म्हणावंसं वाटतं की हे वर्ष तुमचं भरभराटीचं, आनंदाचं आणि खूप उन्नत जावं. उन्नत जावं मी आज का म्हणते त्याच्या मागे एक कारण आहे की आज आहे 3 जानेवारी आणि 3 जानेवारीला आपण साजरी करतो किंवा म्हणता येईल की स्मरण करतो सावित्रीबाई फुले यांचं, कारण आज त्यांची जयंती आहे. 1831 त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं ज्योतिराव फुले यांच्याबरोबर. आणि ते आणि त्यांचे यजमान असं दोघांनी मिळून महिला शिक्षणासाठी जे काम केलंय ते विसरण्यासारखं अजिबात नाही. आज मी इकडे तुमच्या समक्ष प्रोग्राम प्रस्तुत करते किंवा दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात बायका कामं करतायत, शिकतायत, शिक्षण घेतायत, त्याच्या सगळ्या मागे सावित्रीबाई फुले यांची खूप मोठी कारकीर्द आहे किंवा त्यांचं खूप मोठं म्हणता येईल काम आहे आणि मेहनत आहे, संघर्ष आहे. तर आज आपण त्यांचं स्मरण इकडे करतो आहोत. त्याशिवाय मला सांगावं असं वाटतं की सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दत्तक पालक योजना सुद्धा आपल्या भारतात चालवली जाते आणि महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी जे काम केलंय त्यासाठी त्यांनी सती प्रथा किंवा विधवा पुनर्विवाह त्यासाठी सुद्धा खूप संघर्ष त्या काळात त्यांनी केला आणि त्यामुळे आज आपण एवढं म्हणता येईल आरामात किंवा सुखाचं आयुष्य जगतोय, स्पेशली महिलांनी. तर आजचा जा हा दिवस आहे, आपण त्यांना स्मरण करूया, त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया आणि आता प्रोग्रामकडे वळूया. आज खूप स्पेशल मला वाटतंय, इकडे आल्यावर खूप छान वाटतंय, खूप गारगार वाटतंय. त्याचं कारण आहे की आज आपले गेस्ट खूप चांगले आहेत. कोण आहे आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत? श्री मी ओळख करून देते, आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध गायक आणि कंपोजर मिलिंद इंगळे सर. मिलिंदजी, कार्यक्रमात आपले खूप खूप मनापासून मी स्वागत करते. नमस्कार. आणि दूरदर्शन बरोबर आपला जो प्रवास आहे किंवा नातं आहे ते खूप जुनं आहे, तर कसं वाटतं इतक्या वर्षांनी इकडे? खरं म्हणलं तर खूप नॉस्टॅल्जिक वाटतं, कारण घरी आल्यासारखं वाटतं. कारण एकतर सर्वात पहिल्यांदा सर्वांना माझा नमस्कार आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या सह्याद्रीच्या प्रेक्षकांना. आणि मी इथे ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन असल्यापासून इकडे येतोय, म्हणजे तेव्हा ही नवीन बिल्डिंग पण नव्हती, छोटे जुने स्टुडिओ होते सगळे, खूप पहिले अगदी आधीचे नव्या जुन्या बिल्डिंगमध्ये स्टुडिओ होते आणि तेव्हापासून मी इकडे येतोय. म्हणजे त्यावेळेला एक दिल्लीहून आरोही नावाचा कार्यक्रम व्हायचा, तो मी केलाय शब्दांच्या पलीकडले गेले. इतकंच नाही तर माझा सर्वात पहिला कार्यक्रम दूरदर्शनचा हा युवदर्शनचं मी अँकरिंग केलं होतं, ज्याच्यामध्ये मला वाटतं सर्वात पहिले परफॉर्मन्स आहे. म्हणजे ते पण पहिल्यांदा युवदर्शनमध्ये गात होते, ते गायक कोण होते माहितीये का? सुरेश वाडकरजी, रवींद्र साठे, श्रीधर फडके, हे सगळे, रंजना जोगळेकर, विवेक लागू कंपोजर होते, हे सगळेजण त्या दिवशी त्या सगळ्यांचा एकत्र दूरदर्शनवर युवदर्शनमध्ये कार्यक्रम होता. आणि तो तेव्हा मी मला फारसं मे बी गायक माझी सुरुवात झाली होती करिअरला आणि मी ॲज अ अँकर म्हणून, तुझ्यासारखा अँकर म्हणून मी इकडे आलो होतो आणि तो माझा पहिला परफॉर्मन्स होता. आणि त्याच्यानंतर अनेक परफॉर्मन्स झाले. M2G2 जो कार्यक्रम, तो अख्खा कॉन्सेप्ट मी तयार करून इथे दिला होता आणि तो त्याचे जवळजवळ पहिले 30 एपिसोड मी अँकर केले आणि मग वर्षांनी केले असं. त्याच्यामुळे मला इथे आलं की खूप आपल्या स्वतःच्या घरी आल्यासारखं फिलिंग असतं. पण त्यावेळी जेव्हा तुम्ही दूरदर्शनशी तुमचं नातं होतं त्यावेळी तुम्ही अँकर होते, तुम्ही इकडे बसायचे आणि आता हा जो प्रवास आहे की तिथपर्यंत पोचले आहात किंवा याआधी पण तुम्ही बरेच इंटरव्ह्यू दिले आहे, तर मला आता पहिला प्रश्न तोच की सुरुवात कशी झाली? कारण लहानपणापासून तुम्हाला घरीच गायनाचं शिक्षण असेलच, कारण एवढे मोठे मोठे कलाकार घरी. शिक्षण माझं झालं नाही, माझ्या घरात गाणं आहे. माझे वडील माधव इंगळे, ते ग्वाल्हेर राण्याचे गायक आहेत. म्हणजे वडीलच नाही तर आजोबा पणजोबा हे सगळे दरबार गवे होते. म्हणजे आजोबा माझे इचलकरणी दरबारात होते, पणजोबा सांगलीच्या दरबारात दरबार गवे होते आणि मी 5व्या पिढी माझी आहे. त्याच्यामुळे घरात आमचं गाणं होतं, पण असं होतं ना की आपल्या घरात गाणं आहे म्हटल्यानंतर मुलगा सुरात गातोय लक्षात येत नाही कोणाच्या, गायलाच पाहिजे असं. ते मग ऑलमोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी ऍक्च्युअल माझ्या करिअरला सुरुवात केली. बापरे, तोपर्यंत कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, सगळे बक्षिसं मिळायची.
पण ऍक्च्युअल प्रोफेशनली गाणं शिकायला सुरुवात मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर केली. म्हणजे ऍक्च्युअली आता बघितलं तर 3 वर्षाच्या मुलाला सुद्धा आई वडील घालतात क्लासमध्ये की बाबा गाणं जाऊन शिक तू, कारण आधीपासूनच ते संस्कार येतील तर सूर कसं डोक्यात बसतात. तर इतक्या वर्षानंतर तुम्ही गायन शिकायला सुरू केलं आणि तरी एवढी प्रसिद्धी, आणि तीही एका रात्रभरात एका गाण्यामुळे मिळाली. ती काही माझं कर्तृत्व त्याच्यामध्ये काही नाही आहे, ते देवाची कृपा आहे आणि आमच्या घरात गाणं होतं त्याच्यामुळे ते रक्तामध्ये होतं म्हणून आलं. आपण त्या गाण्याबद्दल बोलूया, पण एखादं दुसरं गाणं कोणतं आता आपल्याला म्हणता येईल का? आपण तू जे म्हणतेस की प्रसिद्ध जे गाणं आहे ते आहे हिंदी गाणं नाही, दुसरं जे आपण मराठी मधलं जे गाणं चालेल नक्की. आणि तू आपण जे मगाशी म्हणतो की आज मी येताना पण बऱ्यापैकी आज मुंबईत फारच क्वचित आपल्याला असा गारवा जाणवतो, तो आज मला येताना जाणवला, त्याच्यामुळे मी छान जॅकेट वगैरे घालून असं आलेलो आहे. तेव्हा आपण लोकांना ते गाणं ऐकूया आधी ट्रॅकवर. त्याच्या आधीची कविता पण तुला ऐकवतो. येस येस. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली येतो, वारा उन्हाळा बोलांसारखा चैरा वैरा पळत राहतो, पाना फुलात झाडावरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ. आपण त्याबद्दलच बोलूया की सौमित्र किंवा किशोर कदम यांनी ही कविता लिहिलेली, शब्द लिहिलेले आहेत आणि त्याला तुम्ही चाल लावली, तर त्यांच्या बरोबर कसं ट्युनिंग झालं किंवा ओळख झाली आणि मग नंतर दोन अल्बम तुम्ही केले, गारवा आणि सांज गारवा, तर ते कसा प्रवास होता, तो त्यांच्या बरोबर सुरुवात कशी झाली? खूप गमतीशीर सुरुवात झाली खरं म्हणजे. आम्ही तो चेतना कॉलेजला होता आणि मी नरसिंह मुंजी कॉलेजला होतो, आणि त्या कॉलेजमध्ये असताना आम्ही इंटर कॉलेजिएट स्पर्धा व्हायच्या नाटकांच्या, आंतरमहाविद्यालयीन म्हणजे अंतरंग उन्मेष अशा विविध स्पर्धा त्यावेळेला व्हायच्या, आणि तेव्हा मी नाटकामध्ये भाग घेतला होता आणि मी माझ्या कॉलेजमधनं तो त्याच्या कॉलेजमधनं, त्याला पण नाटकाची आवड होती. मी आपलं मला खरं नाटकात ते, पण आमच्याकडे एन एम मध्ये मराठी मुलं खूप कमी होती म्हणून ते मला पकडून आणलं, अरे बघ तुझा आवाज बरा आहे, जरा जाडाबिडा आवाज आहे, तू ये नाटकात ये, म्हणून मी आपल्या नाटकामध्ये भाग घेतला होता. आणि एक कैलासवासी पार्ले नावाचं नाटक आम्ही करतो, ज्याला त्या वर्षी सगळी अवॉर्ड्स मिळाली, आणि त्यात मी दोन गाणी म्हणायचो, एक मानसी चित्रकार तो गाणं म्हणायचं आणि थोडंसं असं वेगवेगळे गाणी होती त्याच्यामध्ये. तर ते गाणं ऐकून तो, आधी तर तो बसलो होता, तुम्हाला म्हणतो की मी तर तुझी एकांकिका पाडायलाच बसलो, कारण ते एकमेकांच्या एकांकिका पाडायचं, स्पर्धा म्हटलं की ते प्रेक्षकात बसून मला असं वाटतं की आपण यांची एकांकिका पाडू, पण म्हणे मी इतका त्या तुझ्या गाण्याच्या प्रेमात पडलो की मी ते पाडायचं विसरून गेलो. आणि मग तो बॅकस्टेजला आला नाटक संपल्यानंतर आणि म्हटला की अरे मला तुझं गाणं खूप आवडलं, तू माझा मित्र होशील का, आपण मैत्री करूया का, असं म्हणून आमची मैत्री. म्हणजे खूपच फॉर्मल आपल्याला म्हणता येईल की एखाद्याने स्वतःहून हळूहळू आपण आपोआप, म्हणजे एका वर्गात असलो किंवा आजूबाजूला राहत असलो शेजारी, तर मित्र होतो किंवा मैत्रिणी होतो,
आणि हे एकदम म्हणजे एकदम वेगळं. आणि तो आम्ही असं मित्र झालो, मग रोज भेटायला लागलो, मग तो कविता लिहायचा, आम्ही थोडंफार कंपोजिंग करायला सुरुवात केलो होतो. आणि अशामुळे अशातच मग आमचं हळू रोज भेटणं, रोज संध्याकाळी बसणं, मैफिली जमवणं, गझल्स म्हणणं. अरुण दातेंचे चिरंजीव जो अतुल दाते तो पण चेताकोल्हे होता, तर ते दोघे नेहमी एकत्र असले, म्हणून त्याची पण आमची खूप मैत्री झाली. मग आमचं सतत एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं, अशी आमची मैत्री झाली. त्याच्यामुळे जवळजवळ आज कॉलेज पासून आतापर्यंत आमची ती मैत्री टिकून आहे. किती छान वाटतं ऐकून, कारण त्यांच्या कविता खरंच खूप अतुलनीय असं म्हणता येईल आणि खूप सुंदर आहेत. सर, मला एक अजून असं विचारावंसं वाटतं की शास्त्रीय संगीतातलं आपलं बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही तुमचं नाव जे झालं ते सुगम संगीतामुळे झालं, तर त्या दोन मध्ये तुम्ही ताळमेल कसा ठेवता किंवा मग त्याच्या टेक्निक्स काही आहेत का? म्हणजे कारण सुगम संगीतही गाणं एवढं काही सोपं नाहीच आहे, तर त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, मी तुला जसं म्हटलं की माझं बीकॉम होईपर्यंत मी गाणं शिकलोच नाही. जर का मी खूप लहानपणी, जसं तू म्हणलीस की लहानपणापासून आता गाणं शिकायला पाहिजे आणि क्लासिकल आपण लहानपणापासून शिकलो, तर आपल्याला क्लासिकल मध्ये गाण्याचं करिअर करता येतं. कारण तेवढी गळ्याला ते फिरत येणं किंवा ती तयारी नसल्यामुळे मला असा प्रश्न पडला की मला करिअर तर करायचं आहे, पण बीकॉम नंतर जर मी गाणं शिकायला सुरुवात केली तर क्लासिकल मध्ये करिअर कसं करणार? त्याच्यामुळे मी विचार केला की मग आता आपला दुसरा काय पर्याय आहे. तर डेफिनेटली त्या आता अनेक त्यावेळेला म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा आता इतकं तरी एक्सपर्ट नसलं तरी बऱ्यापैकी चित्रपट संगीत होतं, भावगीतं होती, पॉप अल्बम्स होते, वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज होत्या, जिंगल्स होत्या, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी म्हटलं की चला आपण आता लाईट म्युझिक मध्येच करिअर करण्याचा प्रयत्न करूया, कारण क्लासिकल करता येणार नाही. आणि मग मला असं वाटलं की पण क्लासिकलचा बेस असणं आवश्यक आहे, म्हणून मी क्लासिकल शिकायला सुरुवात केली. मग वडिलांनी मला सांगितलं की बाबा घरी आता शिकण्यापेक्षा तू प्रॉपर बाहेर शिक चांगलं शिक्षण होईल, म्हणून मी यशवंतबुवा जोशींच्याकडे क्लासिकल शिकायला सुरुवात केली. पण तो बेस म्हणून घेतला मी. मग काय करायचं, मग मला लक्षात आलं की जर का आपल्याला चित्रपट संगीत किंवा भावगीत जर चांगलं गायला हवं असेल तर नुसतं क्लासिकल शिकून उपयोग नाही, तर मग आपण गझलचं शिक्षण घेतलं पाहिजे. कारण गझल हा सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीताच्या मधला दुवा आहे. त्याच्या कारण बघ, गझलमध्ये काय होतं, तुम्हाला शब्दांचे उच्चार पण चांगलेला पाहिजेत, भाव पण पाहिजेत, आणि शिवाय तुम्हाला गायकी पण आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी गझलमध्ये असल्यामुळे मला असं वाटलं की जर का गझलचं आपण प्रॉपर शिकून घेतलं तर आपण मग हे इतर जे संगीताचे सगळे प्रकार आहेत लाईट सुगम संगीतामधले ते आपण चांगल्या तऱ्हेने गाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मग मी के महावीरजी म्हणून खूप मोठे संगीतकार होते आणि अरुण दाते, छाया गांगुली अशा अनेक लोकांनी, लताबाईंनी त्यांची गाणी गायली, तर त्यांच्याकडे मला खूप चांगलं शिकायला मिळालं. त्यांच्याकडे मी काही वर्ष शिकलो, मग राजकुमार रिझवींच्याकडे काही वर्ष शिकलो आणि असं माझं प्रॉपर गझलचं शिक्षण झालं. म्हणजे सुरुवात पण मी कॉलेजमध्ये असताना पण ना आम्ही स्पर्धेंमध्ये गझलच आहे, कारण त्यावेळेला मेहदी हसन साहेब, गुलाम अली साहेब, जगजीतजी ह्या सगळ्यांच्या गझला आमच्या कानावर, तेव्हा काय सीडी सुद्धा कमी होत्या, कॅसेट्स होत्या आणि रेकॉर्ड्स होत्या तबकड्या त्या, तर त्या आम्ही सतत ऐकायचो आणि ते ऐकत ऐकत मला खूप गझलची गोडी लागली आणि प्रॉपर मला शिकायला मिळालं. मग गझल बद्दल मला एखादा अजून प्रश्न विचारायचा आहे, पण त्याआधी एखादी गझल आपण घेतली तर. नक्की नक्की. यमनराग, खूप अनेक गाणी यमनरागामध्ये आहेत आणि मला पण आणि तुम्हा सर्वांचीच आवडती जी आहे गझल ती म्हणजे अर्थातच गुणगुणतो लगेच तुम्हाला कळेलच. किस किस को बताएंगे जुदाई का
सबब हम किस किस को बताएंगे, जुदाई का सबब हम किस किस को बताएंगे, किस किस को बताएंगे, जुदाई का सबब हम किस किस को बताएंगे, जुदाई का सबब हम, तू मुझसे खफा है तो जमाने के ले आ रंजिशे सही, दिल ही दुखाने के ले आ रंजिशे सही। क्या बात है, रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए आ। पण मला वाटत नाहीये एक काही श्रोत्याचं किंवा माझं दिल दुखतंय। खूप सुख मिळतंय, आनंद मिळतोय या गजला ऐकून, गाणी ऐकून। पण आता सध्या एका विश्रांतीची वेळ, एक छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटूया ब्रेक नंतर। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा नमस्कार मंडळी। या कार्यक्रमात मी खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि मला असं आज सांगावं असं वाटतं की आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती, तर त्यामुळे आपण उन्नत कसे होतो मित्र हो? आपण उन्नत होतो जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं, बरोबर आहे? तर ज्ञान कसं मिळेल? जेवढं आपण वाचतो किंवा जेवढं आपण शिकतो किंवा जेवढं जास्त लोकांना आपण भेटतो तेवढं त्यांना आपण ऑब्झर्व करतो। जसं आज मी ऑब्झर्व करते आहे मिलिंद इंगळे सरांना, आणि त्यांच्याकडून आपल्याला म्युझिकचं ज्ञान मिळतंय। तर ज्ञानाबरोबर मला हे सांगावंसं वाटेल की ज्ञानाने आपण उन्नत होत जातो, आणि तसंच कायद्याने जर आपण वागलो ना तरी सुद्धा आपण उन्नत होतो, आणि आपल्याबरोबर पर्यायाने सभोवतालचे व्यक्ती आणि समाज सुद्धा उन्नत होत जातं। ते कसं होतंय ते मला सांगावंसं वाटतं की विश्वजीत कामटी हे हैदराबादचे एक IPS ऑफिसर आहेत, आणि त्यांनी समाज उन्नत करण्याचं काम कायद्याने ते करतायत। ते कसं की बेकायदेशीर बांधकाम जे हैदराबादमध्ये झालेलं आहे सुरू, तर त्याला तोडायचं काम ते करतायत। आणि त्यांच्या मते तिकडे त्या शहरामध्ये 2 लाखाहून जास्त बेकायदेशीर बांधकाम झालेलं आहे, आणि त्याला मोडायसाठी जी मोहीम त्यांनी सुरू केली आहे त्यासाठी प्रत्येक शनिवार ती मोहीम राबवतात। आणि एखाद्या ठिकाणी जर रिएन्क्रोचमेंट झालं असेल, म्हणजे ते तोडल्यावर परत ती जागा भरण्यात आली असेल, तर परत तिकडे जाऊन व्हिजिट करणं आणि ती जागा परत मोकळी करून देणं हे त्यांचं काम आहे। आणि ते 13,000 अधिक ठिकाणं त्यांनी मोकळी केली आहेत, ती जागा रिकामी केली आहेत। तर त्यामुळे असं त्यांचं हे काम सुरू आहे, आणि ही खूप कारकीर्द महत्वाची आहे चांगल्या समाजासाठी। कार्यक्रमाकडे आपण वळूया। मिलिंद इंगळे सर आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत। रंजिशी ही सही जी गझल झाली, आणि गझलला तुम्ही म्हटलं सर की हा क्लासिकल आणि लाईट म्युझिक यामधला एक दुवा असतो, तर काही बारीक बारीक टेक्निक असतील तर त्याला डिटेल नाही पण थोडक्यात सांगू शकता का की लाईट म्युझिक मध्ये काय लक्षात ठेवायला पाहिजे? मला माझ्या सुदैवाने खूप चांगले गुरु लाभले, म्हणजे क्लासिकलचे पण गुरु लाभले आणि लाईट म्युझिकचे पण। आणि नुसते गुरुच नाही तर ज्यांच्या ज्यांच्याकडे मी अनेक संगीतकारांच्याकडे जे मला शिकायला मिळालं, वेगवेगळी गाणी मी त्यांच्याकडे गायलो, रेकॉर्ड केली, लाईव्ह परफॉर्मन्सेस केले, त्याच्यामुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या। आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला असा थोडाफार लोकांना असं वाटत असं की मला क्लासिकल मी शिकलो एकदा की मला सगळी गाणी येतील, तर तसं होत नाही। क्लासिकल हा पाया आहे आणि क्लासिकल मस्ट आहे, म्हणजे क्लासिकल शिकायलाच पाहिजे। पण क्लासिकल शिकल्याने जर का चित्रपट संगीत पण गाता आलं असतं तर आजचे प्रत्येक जण जो क्लासिकल गायक आहे तो चित्रपट गायक झाला असता। पण तसं होत नाही, कारण त्याची वेगळी टेक्निक्स आहेत, थोडासा वेगळा रियाज आहे। म्हणजे आपण क्लासिकलचा जो एक 5-5, 6-7 तास रियाज करतो किंवा 8-8 तास रियाज करतो, त्याच्याऐवजी थोडा कमी रियाज केलेला पण चालतो, पण तो वेगळा थोडासा, म्हणजे आपण जिभेचा कमी वापर करतो कधी, वेगवेगळ्या जे आपण अलंकार म्हणतो त्या अलंकाराच्या पद्धती पण थोड्याशा आपण वेगळ्या तऱ्हेने करू शकतो। आज अर्थात वेळ कमी असल्यामुळे हे सगळं मी इथे सांगू शकत नाही, पण डेफिनेटली त्याचा अप्रोच हा वेगळा असला पाहिजे, त्या फिलिंग्स, त्या भावना वेगळ्या तऱ्हेने गायला। म्हणजे आता कसं होतं, क्लासिकलमध्ये आपण एकच छोटीशी बंदिश असते आणि ती आपण अर्धाच गात असतो, त्यामुळे त्या बंदिशीला खूप जास्त महत्व नसतं, ती आपण फक्त एक सपोर्ट म्हणून घेत असतो। पण आपण जेव्हा 3 मिनिटाचं गाणं म्हणतो त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द लोकांपर्यंत त्या अर्थानुरूप पोहोचला पाहिजे। म्हणून मी नेहमी म्हणतो की एखादं गाणं 3 मिनिटाचं म्हणणं
इट इज लाईक अ स्टोरी टेलिंग की तू एखाद्याला गोष्ट सांगतेस आणि ती गोष्ट लोकांपर्यंत जर अट्रॅक्टिव्हली पोचली तरच ती चांगली वाटते. जर तू साधी हा एक राजा होता एक राणी होती असं म्हणत नाही होणार. आपण लहान मुलांना कशी गोष्ट सांगतो फुलवून फुलवून गोष्ट सांगतो तसं मला असं वाटतं की एखादं गाणं आहे हे फुलवावं लागतं. कविता कशी लिहिली आहे त्याचा अर्थ समजून घ्यायला लागतो. त्यांनी संगीतकारांनी चाल कशी लिहिली आहे त्या चालीचा अर्थ शेवटी अल्टिमेट जबाबदारी ही गायकावर असते. तो गायक लोकांपर्यंत असतो तो लोकांना दिसतो. त्यामुळे ह्या दोघांनी जे लिहिलंय आणि चाल लावली आहे ते लोकांपर्यंत कसं चांगल्या तऱ्हेने पोचेल ती इट्स अ स्टोरी टेलिंग टू द ऑडियन्स. हा अप्रोच महत्वाचा आहे आणि अनेक इतर गोष्टी आहेत. या डिटेल्स शिकवण्यासाठी तुमची एक अकॅडमी पण आहे तर त्याबद्दल कारण पार्ल्यात आहे त्यानंतर तुम्ही आता दादरला सुद्धा सुरू केली आहे तर त्याच्याबद्दल थोडस सांगता येईल. मला हेच वाटलं की प्रॉपर लाईटचं शिक्षण देणारे खूप लोक कमी आहेत. म्हणजे क्लासिकल शिका म्हणतात आणि मग ऐकून ऐकून मग लोक गाणी शिकतात. तर मला असं वाटलं की ही जी काही टेक्निक्स मला गुरूंकडनं मिळालेत ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावीत म्हणून मला असं वाटलं की आपण एक अकॅडमी सुरू करूया. आणि म्हणून मी 6-7 वर्षापूर्वी पार्ला ईस्टला मी अकॅडमी सुरू केली आहे. म्युझिक अँड सोल त्याचं नाव आहे. म्हणजे म्युझिक आणि सोल दोन्ही पाहिजे आत्मा पाहिजे त्या गाण्यामध्ये असं मला वाटतं. म्हणून त्याचं नाव पण म्युझिक अँड सोल ठेवलं आहे. आणि तिथे आता जवळजवळ 135-140 विद्यार्थी आपण त्यांना लहान मुलांना आपण क्लासिकलचं शिक्षण देतो लाईटचं शिक्षण देतो कीबोर्ड गिटार व्हायलिन महेश खानोलकर व्हायलिन शिकवायला येतात आपल्याकडे असे विविध गोष्टी आपण तिकडे करतो. आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून आता मी दादरला पण ते सुरू केलेलं आहे. म्युझिक अँड सोल जसं तुम्ही म्हणता की आपलं एक संगीत जे असतं ते आपल्या आत्म्याला कुठेतरी फील झालं पाहिजे. आणि तुम्हाला जे आवडतात कलाकारांपैकी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा आणि गायक कोणते आवडतात त्याच्याबद्दल कारण कोणीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात असतं की आपण इन्स्पायर होत असतो तर तुमचे कोणी आहेत का असे? डेफिनेटली आहेत. म्हणजे लाईट म्युझिकमध्ये म्हणशील तर मला म्हणजे गझलमध्ये म्हणशील तर मला मेहदेन साहेब जगजीतजी गुलामलेजी हे आवडतात. क्लासिकमध्ये म्हणशील तर मला आमिर खान साहेबचं गाणं मी खूप लहानपणापासून ऐकलं त्यांचं मला गाणं खूप आवडतं. आणि चित्रपट संगीतामध्ये म्हणशील तर एक ओनली अँड ओनली वन ते म्हणजे किशोरदा तुमच्या सगळ्यांचे आवडते आणि अर्थात माझे पण आवडते. त्यांचं गाणं ऐकत ऐकत लहानपणापासून मी ऐकत होतो आणि मला असं वाटतं की आपल्या किशोर कुमार होता आलं पाहिजे आपल्या किशोरदा ते मला आयुष्यात कधी जमलं नाही. पण निदान असं वाटलं किशोरदांचं 1-5% फिलिंगने जरी गात आलं म्हणजे व्हॉइसची कॉपी नाही करायची पण ते ज्या फिलिंगने गायचे ज्या इजनी गायचे त्यातलं 5% जरी मला जमलं तरी मी स्वतःला सक्सेसफुल समजेल. कधी तुम्हाला असं त्यांची गाणी म्हणायचा योग आलाय म्हणजे लाईव्ह मध्ये म्हणते? हो लाईव्ह मध्ये अर्थात काय झालं आता आम्ही मी आणि किशोर म्हणजे सौमित्र आम्ही दोघं वेगवेगळे गारवाचे बरेच शो करत असतो. पण मी एक नवीन म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये मी फारसं गायलो नाही कारण मी स्वतःची गाणी जास्त गात राहिलो. पण मी एक नवीन शो डेव्हलप केलाय ज्याचं नाव आहे आज मुझे कुछ कहना है. किशोरदांचं एक गाणं होतं कश्ती का खामोश सफर त्याच्यामध्ये ह्या आज मुझे कुछ कहना रेफरन्स आहे. आणि मी अशी कल्पना केली की किशोरदांनी स्वतःची जर डायरी लिहिली असती तर ती काय लिहिली असती आणि ती आरजे दिलीप ती अख्खी डायरी बिग FM अँकर आहे ते अख्खी डायरी वाचतो आणि मध्ये मध्ये म्हणजे डायरी इमॅजिनरी आहे पण त्यातले इन्सिडेंसेस रिअल आहेत. आणि मग मधनं मधनं अशी सगळी गाणी किशोरदांची असा एक मी छान शो डेव्हलप केला तो आम्ही शो रेग्युलर करतो. त्याच्यामुळे त्यातही किशोरदांची गाणी मी त्या शो मध्ये अख्खी गाणी म्हणतो. त्याच्यात मग आता किशोरदांचं एखादं गाणं नक्की मला स्वतःला ते खूप गाणी आवडतात त्यातलं एक रातकली मला खूप आवडतं. अरे खूप सुंदर गाणं ते आपण ऐकूया.
छान, किती छान. गाणंच इतकं सुंदर आहे आणि ते गायलं म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की शब्द पोचले पाहिजे ऐकणाऱ्यापर्यंत, हे खूप महत्वाचं आहे. आता हा जो प्रवास होता आणि किशोर कदम त्यांच्याबरोबर तुम्ही जे दोन अल्बम केले म्हणता येईल, तर त्यांच्याबरोबर पहिलं गाणं कोणतं होतं हे मी मुख्य विचारते आता, कारण त्याच्यानंतर मला एक खूप मोठा प्रश्न विचारायचा तुम्हाला. तर पहिलं गाणं कोणतं होतं? मी तुला म्हटलं तसं की आमची मैत्री झाली आणि मग आम्ही रेग्युलर तो खारला राहायचो, आम्ही बांद्राला राहायचो, त्याच्यामुळे आम्ही रेग्युलर अतुल दाते, किशोर आणि माझा एक अजून एक मित्र आहे सुशील गंगावाड म्हणून, तो पण अतिशय उत्तम तबला प्लेअर आहे. आम्ही असे रोज संध्याकाळी ऑलमोस्ट आमची घरी बैठक जमायची आणि रोज वेगळी गाणी म्हणून बघायची. तर सौमित्रांनी पण त्याला जस्ट कविता लिहायला सुरुवात केली होती आणि एक कविता घेऊन तो माझ्याकडे आला. म्हटलं मिलिंद बघ मी एक कविता लिहिली. कुठली कविता? तर म्हटलं हे बघ, दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही. आणि काय माहिती मला वाटलं की तोपर्यंत मला की असं संगीतकार व्हायचं रे काही डोक्यात नव्हतं. मला वाटायचं की मला गायक व्हायचंय, मी गाण्यावर जास्त कॉन्ट करणार. पण समोर ते गाणं वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपण त्याला चाल लावून बघावी. आणि म्हणून मी ते दिस न कळत जाई, दिस न कळत जाई, दिस न कळत जाई सांज रेंगाळून राही, अशी चाल लावली. ती चाल लावली हार्मोनियमवर अशी चाल लावली आणि माझा तो मित्र होता त्याने डग्यावर असं ढिंग तक ढिंग ढिंग असं वाजवलं. अतुलनी ते छोट्या कॅसेटवर रेकॉर्ड केलं. नाही आम्ही हा आधी ते गेलं मी आणि अरुण दात्यांच्या घरी गेलो आम्ही. तेव्हा पण अरुण दाते नव्हते घरी पण अतुल होता, तर त्यांनी ते गाणं रेकॉर्ड केलं कॅसेटवर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला दात्यांचा फोन आला, अरे मिलिंद ते तुझं गाणं ऐकलं. म्हणजे कुठलं गाणं? नाही दिसू नको जाई मला अतुलने ऐकवलं आणि खूप छान गाणं आहे, खूप छान चालवली आहेस, मी एक नवीन अल्बम करतोय तर तू ते मी गातो म्हणे मी ते गाणं. तर असं ते पहिलं गाणं आमचं रेकॉर्ड झालं. आणि पहिलं गाणं ज्यामुळे तुम्हाला रात्रभरात प्रसिद्धी मिळाली ते छुईमुई सी तुम लगती हो किंवा ये है प्रेम अल्बम, तर त्याबद्दल थोडस सांग. त्याची पण एक मोठी स्टोरी आहे पण छोट्या शॉर्ट मध्ये तुला सांगतो पटकन. की मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि तसंच एक गझलची कॉम्पिटिशन होती जी ऑल ओव्हर इंडिया कॉम्पिटिशन होती आणि ज्याचं पहिलं प्राईज 1,00,000 रुपये होतं. आणि ते 3 राऊंड झाले, फायनल राऊंड कलकत्त्याला झाला आणि त्या स्पर्धेमध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं. 900 जणांमधनं 1,00,000 पहिलं बक्षीस मिळालं. आणि तेव्हा मी जस्ट एक गायक म्हणून सुरुवात केली होती, स्ट्रगल करत होतो, कुठेतरी ब्रेक हवा होता. आणि अशा वेळेला ते 1,00,000 रुपये काय करायचे, तर म्हणून मी ते अल्बम मध्ये इन्व्हेस्ट केले. मी स्वतःच ही गारवा आणि हे सगळे गाणे रेकॉर्ड केली, मराठी गाणी रेकॉर्ड केली आणि ती स्वतःच रेकॉर्ड करून खर्च केले आणि मग सगळ्या कंपनीला भेटायला सुरुवात केली. तर कोणी कंपनी काही गाणं घ्यायला तयार नाही, हे गारवा काय कळत नाही गाणं कसं, कारण त्यावेळेस सगळी उडती गाणी यायची खूपच, म्हणजे वेगळंच पॅटर्न होतं. अशी गाणी त्या 90s मध्ये होत नव्हती. तर कोणी गाणं घ्यायला तयार नाही, मी शेवटी कंटाळा म्हणून जाऊ दे ते काय होईल ते होईल. मग एक दिवस राजश्री बडजात्या जे आहेत त्यांच्याकडनं मला फोन आला, रजत बडजात्या, की आम्ही एक नवीन म्युझिक कंपनी आम्हाला सुरू करायची, तर तू ये आणि मला भेट. इकडे मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण ब्रेकची वेळ आहे. आपण ही स्टोरी कंटिन्यू करूया, घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर परत एकदा स्वागत करते नमस्कार मंडळी या कार्यक्रमात. मिलिंद इंगळे आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. खूप साऱ्या गप्पा, खूप सारी गाणी आमची सुरू आहेत सध्या. आणि सर, जी स्टोरी गोष्ट तुम्ही सांगत होते की रजत बडजात्या त्यांना तुम्ही जाऊन भेटले, तर मग त्यापुढे कसं झालं? त्यांना भेटलो मी आणि मी म्हटलं की मी माझा अल्बम तयार होता, मी त्यांना तो घेऊन गेलो त्यांच्याकडे. तर ही वॉज द फर्स्ट पर्सन तो म्हटला हा हे गारवा गाणं खूप छान आहे. आणि मी काय गंमत केली होती, एक त्याच्यामध्ये गारवामध्ये अजून एक गाणं आहे, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले चिंब मनी आज पुन्हा आठवणी मेघ जुना कोणी भिजलेले. आता मी हिंदी व्हर्जन म्हणते. हा नको म्हणू नको, बरोबर म्हण चल म्हण बघूया. ते तुम्हाला त्याचा मान आहे, तुम्हीच म्हणा सर ते गाणं. नाही आता ती त्याची स्टोरी अशी झाली की हे गाणं त्याला आवडलं. तो म्हटला की पण मराठी तुझी गाणी खूप चांगली आहेत, पण आम्ही एक म्युझिक कंपनी लॉन्च करणार तर आम्हाला हिंदीमध्ये यायचंय, आम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड रिलीज करणार, तर तू कंपोजर चांगला आहेस, तू कंपोजिंग का नाही करत, हिंदीमध्ये गाणी कंपोज कर. तोपर्यंत मी हिंदीत काहीच कंपोज केलं नव्हतं. पण तो म्हटला मला हे झाडाखाली बसलेले गाणं हिंदीमध्ये हवंय आणि गारवा हे गाणं पण हिंदीमध्ये हवंय. तर म्हणून आणि त्यावेळेला मी ते हिंदीमध्ये कंपोज करून घेऊन गेलो होतो. म्हणजे झाडाखाली जेव्हा गाणं होतं ना, तर त्याला म्हटलं मराठी नाही आहे, त्याला कळणार नाही. म्हणून मी जातानाच छोटस डमी वर्ड्स लिहिले. काय
झुमी सी तुम लगती हो, फूलों जैसी हस्ती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो. असं मी त्याला रेकॉर्ड करून डमी छोटस घेऊन गेलो, म्हणून त्याला ते गाणं आवडलं. अरे हे गाणं अच्छा आहे म्हणले. तर म्हटलं हो, पण हे मूळ मराठी गाणं आहे आणि त्याचं मी फक्त तुम्हाला कळावं म्हणून, हिंदीमध्ये काहीतरी अर्थ कळावा म्हणून मी हे डमी शब्द लिहित. नाही नाही, हे वर्ड्स बी अच्छे और गाणं बी अच्छा आहे, तो आप अच्छे कंपोजर हो, आप गाणं कंपोज करू. आणि मग मी वर्षभर जवळजवळ 30 गाणे कंपोज करत होतो. दर आठवड्यात त्याच्याकडे जायचो, त्यांच्या ऑफिसमध्ये जायचो, त्यांना गाणी ऐकवायचो. आणि असं करत करत ये हे प्रेम नावाचा जो अल्बम लोकांना सगळ्यांना आवडला, त्यातलं हे पहिलं छुई मी सुम लगती हो गाणं. आणि अशा मी 10 गाणी केली, 10 गाण्यांचे 10 व्हिडिओज केले, ती स्टोरीज केली. म्हणजे ती प्रीती जांगे आणि त्या अब्बासला भेटते, त्यांचं प्रेम होतं, मग त्यांचा साखरपुडा होतो, मग त्यांचं लग्न होतं, असं अख्खं त्यांची फॅमिली आणि दोन फॅमिलीज एकत्र येतात. हे अख्खं राजश्री पॅटर्न जे त्यांचं आहे, तसं छान असं एक घरगुती वातावरण आणि सगळं असं करून 10 व्हिडिओज शूट केले आम्ही. कारण ते डमी वर्ड्स रिअल झाले, म्हणजे तुम्ही तर एक सॅम्पल म्हणून नेलं होतं, पण खरं सर असं म्हणजे त्या म्युझिक डायरेक्टर्स किंवा या मंडळींच्या मध्ये जाऊन जाऊन त्यांना भेटणं किंवा त्या प्रोसेसमध्ये राहणं खरंच खूप आनंददायी किंवा खूप रोचक आणि असं खूप एक्साइटिंग असतं असं मला वाटतं. तर आपण ते छुईमिसे गाणं मला ऐकायचं आहे आणि नक्कीच प्रेक्षकांनाही ऐकायचं असेल, तर घेऊया एकदा. नक्की नक्की. झाला म्हणजे एवढं ऐकावं असं वाटतं. आणि 90s मध्ये खरंच खूप हिट होतं, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो खूप ऐकायचो. आणि आता मला असं वाटतं की छुईमुई सी तुम हे पहिलं तुमचं गाणं जे हिट झालं एवढं, त्यानंतर आता तुम्ही 500 जास्त लाईव्ह परफॉर्मन्स सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे जसे स्टेज शो आपण ज्याला म्हणतो आता खूप प्रचलनात आहेत. पण त्यापूर्वी जेव्हा हे हिट झालं तेव्हा प्रतिक्रिया लगेच नाही मिळायच्या, कारण फोन नव्हते तेव्हा, म्हणजे लँडलाईन असतील पण व्हॉट्सअप किंवा हे ज्या सोयी आहेत त्या नव्हत्या. व्हॉट्सअप नव्हतं पण मोबाईल्स होते, फक्त तेव्हा 16 रुपये इनकमिंग आणि 16 रुपये आउटकमिंग होते, त्याच्यामुळे कोणी फोन करायचं आवडलं तरी. पण त्यावेळेला पत्र येणं, फॅन्सची पत्र येणं हे खूप माझ्याकडे असा गठ्ठा आहे, मी अजून पण तो ठेवलाय. कारण म्हणजे वेगवेगळ्या दिल्लीहून, वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या शहरांहून पत्र यायची की खूप छान गाणं आहे आणि अतिशय छान त्यांनी पेंटिंग्स केलेली, काय काय वेगवेगळे अशा गोष्टी केलेली, भरपूर पत्र त्याला यायची. आणि ऑफकोर्स लँडलाईन होता, मोबाईल एवढे हे नव्हते, चॅनल्स कमी होते आपल्याकडे. पण इव्हन गारवा हे गाणं आहे, हे जे पहिले गाणं आहे जे MTV सारख्या चॅनलवर मराठी गाणी वाजायची नाहीत. व्हिडिओ हा जो पहिला दिसला तो त्याला पहिल्यांदा चॅनलवर दिसला. आणि अर्थात मला सांगायला अतिशय आनंद होईल की दूरदर्शननी गारवातली 2-3 गाण्यांचे झाडाखाली बसलेले गारवा ही गाणी आम्ही 12वी डॅमला जाऊन प्रॉपर शूट केलं. मुंगळे तेव्हा प्रोड्युसर होते इथे आणि आम्ही जाऊन ते प्रॉपर शूटिंग केलं. जसं प्रोफेशनली बाहेर आपण आता गाणी करतो ती आम्ही त्या काळात पण ती गाणी
गाणी केली आणि दूरदर्शननी ती गाणी केली होती पहिल्यांदा. बरोबर, हे मला सांगायला खूप अभिमान. मिलिंदजी, एक आता खूप वेळ कमी उरलाय आपल्याकडे सध्या, तरी एक दोनच प्रश्न होतील, पण थोडक्यात मला सांगा की लाईव्ह परफॉर्मन्स जेव्हा आपण देतो तेव्हा, किंवा रियालिटी शोज आपण म्हणतो, तर ते जुने जे तुम्ही होस्ट केलेले आहेत तेव्हाचे कलाकार आणि तेव्हाचं सगळं टेक्निक्स वगैरे आणि आता, यात खूप फरक वाटतो का किंवा काय वाटतं? मला, मी स्वतः अशी, आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा बऱ्यापैकी कार्यक्रम ना असे बैठे असे बसून व्हायचे कार्यक्रम व्हायचे, पण मला ती कधीच आवड नव्हती. मला नेहमी वाटतं की आपण उभं राहून एनर्जेटिकली मस्त चालत हिंडत फिरत बागडत परफॉर्म करावं. त्याच्यामुळे मी मराठी गाणी, दोन गाणी परफॉर्म करायचो, एका सुधीर गाडगे एक शो करायचा, आठवणीतली गाणी, त्याच्यामध्ये दोनच गाणी म्हणायचो, मानसीचा चित्रकार होतो आणि शुरामी सरदार, पण ती पण मी मस्त उभं राहून आणि कॉस्ट्युम बदलून वगैरे असं परफॉर्म करायचो. आणि त्यामुळे मी सतत तसंच परफॉर्म केलं, जे आता परफॉर्म करतायत जी लोक त्या स्टाईलने करायचो. मला फार चांगला अनुभव आला जेव्हा मी ऑल ओव्हर US टूर केली. शाहरुख खान बरोबर मी 21 सिटीजची टूर केली ऑल ओव्हर US, लंडन, मॉरिशस या वेगळ्या ठिकाणी. तर तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, कारण शाहरुख खान, संजय दत्त, जुही चावला, सुष्मिता सेन, नम्रता शिरोडकर, जॉनी लिव्हर, मी आणि रिचा शर्मा, असे आम्ही मोठ्या मोठ्या एरिनाजमध्ये US शोज केले. म्हणजे 10,000 15,000 क्राऊड, अशा क्राऊडमध्ये शोज केले आणि तो एक्सपिरियन्स वॉज टू गुड. आणि अर्थात जेव्हा गारवाचे परफॉर्म करतो, आता मला आठवतंय जालन्याला मी परफॉर्म केलं होतं, 23,000 क्राऊड होता गारवाची गाणी ऐकायला. दॅट वॉज माय बिगेस्ट क्राऊड जो मला माहिती आहे त्याच्याकरता. मिलिंदजी, 23,000 लोकांच्या किंवा 15,000 लोकांच्या प्रतिक्रिया जेव्हा आपल्याला लगेच मिळतात तेव्हा खूप छान वाटतं, पण आम्हाला पण तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा असतेच नक्कीच. तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद जे काय असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, त्यासाठी सोशल ऍड्रेसेस आहेत ते नोट करा, ddsahyadri.mandali@gmail.com किंवा फेसबुक पेज आहे ddsahyadri आमचा प्रोग्राम, तुम्ही तिकडे बघू शकता. त्याशिवाय ट्विटर हँडल आहे @ddsahyadri आणि युट्यूबवर आमचा चॅनल आहे, त्यावर तुम्ही सगळेच प्रोग्राम बघता येतील, ते आहे ddsahyadri. नोट करा आणि आमच्यापर्यंत प्रतिक्रिया नक्की पोहोचवा. कार्यक्रमात अगदी थोडा वेळ उरलाय, तर त्यामुळे मला वाटतं की गाण्यांनीच कार्यक्रमाची सांगता करूया, पण त्यापूर्वी श्रोत्यांना तुम्ही काय सांगावं असं वाटतं तुम्हाला, किंवा प्रेक्षकांना तुमच्या काय सांगावं असं वाटतं? प्रेक्षकांना काय, सह्याद्री चॅनल नेहमी बघत राहा, खूप छान छान कार्यक्रम इकडे असतात तो बघत राहा, आणि नेहमी चांगली गाणी ऐका, मेलडियस गाणी ऐका, खूप वाचन करा, चांगली पुस्तकं वाचा. म्युझिक विविध प्रकारची आपल्याकडे, आता आपण खूप जग आपलं जवळ आलंय, त्याच्यामुळे जगातलं जे चांगलं म्युझिक आहे ते सगळं चांगलं संगीत तुम्हाला तुमच्या अंगठ्यावर मिळतं, तुम्हाला पटकन एका अंगठ्याच्या आधाराने, तेव्हा ते सगळं छान छान ऐकत राहा आणि नेहमी छान स्वतःच्या विषयी, देशाविषयी, आपल्या जागेविषयी, स्वच्छतेविषयी, या सगळ्याविषयी चांगला विचार करा आणि छान मनसोक्त जगा. थँक्यू सो मच. आता एक मस्त पैकी गाणं होऊ द्या, गारवा परत एकदा एंड करूया. ज्यांनी कोणी उशिरा चॅनल लावला असेल त्यांना, आणि ज्यांनी मी सुरुवात त्यांनी केली होती त्यांना, आणि ते गाणं एवढं गाणार एवढं सुंदर आहे की ते परत ऐकलं तरी अजिबात कंटाळा येणार नाही. सुरुवातीला मी ट्रॅकवर गाणं ऐकलं होतं, आपण आता अनप्लग्ड फक्त हार्मोनियम, म्हणजे गाणं जसं कंपोज झालं असेल तसं आपण गाणं ऐकूया, पण अंतरासकट सर. अच्छा, डायरेक्ट अंतरा म्हणू का? गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा प्रिय, मना मनातही ताजवा नवा नवा गारवा, वारवर भिर 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 मारवा नवा नवा प्रिय, नभा नभातही चांदवा नवा नवा गारवा गारवा. क्या बात है, क्या बात है. हा गारवा घेऊन आता आपण घरी जाऊया, मी सुद्धा जाणार आहे कार्यक्रमात. सर तुम्ही आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.